नाही तुम्ही आधी पैसे द्या मग उखाणा घेते. आधी उखाणा घे मग देतो तुला. घे आधी द्या पैसे मग उखाणा घेते. ए बाया उठ चपलाच्या बदक्यातच पाडेल. उठ घेते झोपीचा सत्यानाश केला वरण म्हणते दहा कोटी उखाणा घेते. रक्षाबंधनच्या सणाला भावाने घेतली साडी. भावाने साडी घेतली वरनं त्याला 10 कोटीचा बंगला दिला आणि मला काय लग्नात मला साधा टॉवेल टुपीचा आहेर तरी केला का. साडी न बंगला ना मला नाही उखाना उखाना होय. बर ठीक आहे घे. रक्षाबंधनच्या सणाला भावाने घेतली साडी. तुम्ही माझा ड्रायव्हर मी तुमची गाडी. हगण गाडी आगण चुक 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 आगण गाडी. हा आगण गाडीच्याच लायक बुलडोझर गाडी. काही काय बडाबडा करतोय. अगं तुझ्या माहेरच्या माणसाने तुला काय नाव उखाणं घ्यायला शिकवलेत का ना. असलं गिस्ती दळभद्र उखाणं. आता दाखवते उखाणं कसा असतोय. हा घे बर. झुंझुंझुण्यात पाय टाकते पुण्यात. पुण्यात का मुंबईमध्ये का नाही पाय टाकत. पुण्यात का मुंबईमध्ये बसत नाही. पुन्हा आवडतंय ना माझं म्हणणं. पुन्हा पुन्हा लावते का चुना. घे उखाणा लावलाय मला चुना. हा चुना झुंझुंझुण्यात पाय टाकते पुण्यात. पुण्याचा बाजार म्हशी घेतले हजार. म्हशी हजारच का घेतल्या तुझ्या बापाच्या काय. बर ठीक आहे ऐकायचंय ना. घे झुंझुंझुण्यात पाय टाकते पुण्यात. पुण्याचा बाजार म्हशी घेतले हजार. लांब लांब शिंगाच्या शेरशेर दुधाच्या. दुधाचा केला खावा धनी तुम्ही भजी तोंडी लावा. भजीचं लागल ठसका जाऊ तुम्हाला मायरच्यांचा हिसका. असा हिसका असतो वय भजी चारून. मग भजी तिखट असते जास्त खाऊ नये. पंचायत होती पुन्हा सुंदर कळत का नाही. तुम्ही ध्यानात ठेवा रोज डबडी घेऊन पाहावं लागते तुम्हाला. आणि असलं उखाणं घेते का. लय शियाण्याचा पोटचा उखाणा तू. हा का तुम्ही घ्या बरं. मग मला चलन देते. अगं तुझ्या माहेरच्यांना आहे लग्नामध्ये काय काय दिलं होतं तुझ्या माहेरच्या लग्नामध्ये. अगं इतकी कंजूस माणसं आहेत ना तुझ्या घरची. अगं अशा 15 वेळा चाटो चाटो खाल्ल्या होत्या. रुपयाचा आहेर केला नव्हता. बघ आता माझा पण उखाणा. अंतरवाळी पंतरवाळी पंतरवाळीत वाढला भात भातावर टाकलं तूप तुपासारखं माझं गोरं गोरं रूप. रूपासारखा बांधला मोठा लट. वाडा वाड्यात आणला घोडा. घोड्याने खाल्ली सुपारी. आणि तुझा बाप म्हणजे एक नंबरचा देवळा बाहेरचा भिकारी. माझा बाप भिकारी. तुमचा खानदान भिकारी. तुझं खानदान भिकारी. असं भिकाऱ्याने टाकली माझ्या गळ्यात पोरगी असली डोली म्हैस. अहो तुम्हाला बांधलंय माझ्या गळ्यात. नाही नाही तुला बांधलंय. खुट्टी खुट्टी ठोकून बांधलंय माझ्या गळ्यात तुला. नाही नाही तुम्हालाच बांधलंय. माझ्या घरच्यांनी तर किती हुंडा दिला होता. किती हुंडा. 1500 रुपये हुंडा दिला. 1500 रुपये माझा नाश्ता असतो सकाळचा. अहो तुम्ही तर मला लग्न झाल्यापासून काय केलंय का. काय केलंय का. काय काय केलंय का. आता मलाच विचार. अगं एवढं डाग डागिन साडी सुडी आता काय काय सांगू तुला. तुमचं तर काहीतरीच बाई. हा तुला 10 कोट पाहिजेत का. नाही बरं राहू द्या. मी उखाणा घेते. तुमचा असला 5 दुकान असतोय कुठं. घे. महादेवाच्या पिंडीला नागाने घातला वेडा. महादेवाच्या पिंडीला नागाने घातला वेडा. तुमचा माझा संसार म्हणजे सरळ नागतोड्याचा जोडा. अग काय जंगला जलमली होती काय. सरूड नागतोडा ना काय वळा वळा करते उग सुंदरे. हा सरूड नाग म्हणजे मी सरूड आणि तू नागतोडा. अरे पट्टा आपल्या दोघाचा जोडा. बर बर ठीक आहे. उखाणा घेऊ घेऊ. उखाणा उखाणा घेऊ का. मी घेऊ. हा ठीक आहे. आता असा टुचून घेतो ना उखाणा. बघ दाखव दाखव. हा महिना कुठला चालू. ह्यो श्रावण. श्रावणाचा. बर ठीक आहे ठीक आहे. सॉरी. हा श्रावणाच्या महिन्यात पावसाची आली सर. श्रावणाच्या महिन्यात पावसाची आली सर. तुझी आई गेली वर. वरनं म्हणती जावे बापू माझ्या पुरी संग संसार नीट कर. डुचकी कुठली. काय म्हणला. माझ्या आईला डुचकी म्हणता तुम्ही. मग काय म्हणू. तुमची आई काळी मेली कुठली. ती गेली वर तोंड करून. तुझी आई डोली मैस 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 माया पुढे असं पिल्लू बांधलं की गळ्यात. आमच्या घरचं म्हणजे कसं खातं पितं खाणं. खातं पितं कसं भीक लागल्यासारखं गेलाय. म्हणजे तुझं खातं आमचं पितं. आर पट्टा शाण. वा 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 छान. म्हणजे तू तुझं घर घर आमचं घर भिकारी. वा वा वा. थोडा कुत्ता स्वामी. माझं नशे फुटलं होतं. तुम्ही माझ्या गळ्यात पडलंय काय माहिती. तुला 10 कोट पाहिजे का. मी उखाणा घेते. 10 कोट साठी काय काय करते बाय. घे घे उखाणा घे. पैठणीचा पदर फाटका ना मोत्याचा ना गोंड्याचा. आणि माझा नवरा म्हणजे हापसा बिना दांड्याचा. तुला लाजला ज श्रम माकल नावाची गोष्ट आहे का नाही. काही शिला टांगली हापसा बिना दांड्याचं म्हणजे तुला काय म्हणायचं.
अहो ती म्हणे म्हणे मग इथं घ्यायची गरज आहे का म्हणे काय वाटतोय बायको संग पलीकडे तो कशाला अलार्म मध्ये मध्ये ढवळाढवळ करायला ही कोण आहे बाई अगं सदाबाई ही सदाबाई तुला माहित नाही सदाबाई हात काय टाकताय तुम्ही तिकडे मुडत्या बायको संग बाटेन माझ्या चिटकू चिटकू येतोय की इकडे आली कर सर तिकडे अरे सर तू मांडी बसू का तिच्या आता सर सरच म्हणतोय तू कशाला आला आलो मला बी उखाणा घ्यायचाय उखाणा घ्यायचाय दात काढ नको इथं 10 crore पैसे लागले आमचे देतो का 10 crore तुझ्याकडे तर रुपया नसतो भिकार बमून हातात चंबू सारखा असंच असतं तुझं घेऊ का ना तू लय मोठा आहे नाही का घे बाबा घे तो का ना घे नवऱ्याने घातली पेकटात लात म्हणून मी आले रुसून त्याच लायकीच आहे तू पेकटात नाही तर तुझ्या तर ना आता ह्याच्यावर लात घालाय पाहिजेत ह्याच्यावर सदाबाई उखाणा घे नवऱ्याने घातली पेकटात लात म्हणून मी आले रुसून कारण मी त्यांना म्हणले होते नाकात नाला शिंबूड घेत का पुसून शिंबूड घाणेर डे बोड्याच्या कशाला शिंबूड बिंबूड इकडे जात इकडे शिकरून कसले घाणेर डे चांगलं बिंगलं उखाणा शिकायला नाही ह्याच्यात जातीची तू काय म्हणलं तुम्ही हे म्हणजे चांगला उखाण घे सुंदरी किती छान उखाणा घेते बाळा दोस्त आहे ना तुमच्याच जातीचा असून ठीक आहे बाळा चांगला उखाणा घे काय घे घे येतं नसतं उखाणा घे सदाबाई घेतो नवरा गेला सोडून म्हणून मी आली नवीन साडीची घडी मोडून पहिलीच बाय अशी बघतोय नवरा सोडून गेल्यावर नवीन साडी घालून गावात बोंबलत फिरती काय तुला ला गाडीची किंमत आहे का नाही नवऱ्याची तुला हा नवीन साडी घडी जाऊ दे ना तू है की काय चाललंय काय नेमका हे असताना काय म्हणलं म्हणजे मी गेल्यावर तुम्ही हिच्या सोबत लगीन करणार अगं तुला काय अगं तुला काय नॅनोन टोयटो मधला फरक कळतो का तुला काय म्हणजे काय असतं काय नसतं सांगते काय सांगतो म्हणजे टोयटो नॅनो बर घे चल नवरा गेला सोडून म्हणून मी आली नवीन साडीची घडी मोडून घडी मोडता मोडता फाटली माझी साडी घडी मोडता मोडता फाटली माझी साडी मी होती तुझी बाया तू माझ्या घडी घडी बुहंगा काय येतं नरसाळ बसवलं होतं काय असा का आवाज येतोय आणि मला गडी हो म्हणते अगं ही बाई काय शनी काय तुझा मुडदा बसवला तुझा माझ्या नवऱ्याला म्हणते मी होते तुझ्या बाई तू हो माझ्या घडी इकडे तुला दाखवत नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ जाऊ दे याला 10 crore मागते या रेट रेट चांगला रेट मला गडी हो म्हणते मी गडीच आहे पहिल्यापासून दादा मला बायको मिळाली तर मित्रांनो अशाच पद्धतीचा व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एका फनी व्हिडिओची लिंक दिली आहे जसं की आता तुम्हाला पोस्टर दिसत असेल पांडूचं लपडं सुंदरीनं जाग्यावर पकडलं तर हा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच जावा व्हिडिओ बघा त्याला सपोर्ट करा लाईक करा नक्की बघा सो बाय थँक्यू आणि ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय.